तुम्ही एकट्याने जितकं काही साध्य करू शकता ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अनेक जण एकत्र आल्यानंतर साध्य करू शकता. खरी नाती जोडायची, आपला समाज वाढवायचा म्हणजे नेमकं काय करायचं हेच सगळ्याच्या ह्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. दर आठवड्याच्या मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी संध्याकाळी मी व्हिडिओ अपलोड करत असते. बरं, माझा व्हिडिओ एक्झॅक्टली किती वाजता येतोय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला खाली चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करावं लागेल, म्हणजे जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सतत कामात राहणं, आपल्या भविष्याचा विचार करून आपलं जे काही रुटीन आहे, आपलं जे काही काम आहे ते सतत करत राहणं, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स आणत राहणं हे सगळं खूप गरजेचं आहे. पण त्यासोबतच आपल्याला आपला समाज वाढवायचा आहे, आपल्याला बरीचशी अशी नाती जोडायची आहेत ज्यामुळे आपलं जे मानसिक आरोग्य आहे ते उत्तम राहणार आहे. बरं, मग ही नाती जोडायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर तासन तास त्यांच्यासोबत जाऊन बोलत बसायचं आहे का, सतत भेटत बसायचं आहे का? तर नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं की आपण लिफ्टमधून कुठेतरी चाललो असलो आणि आपल्या आजूबाजूला लिफ्टमध्ये काही मंडळी असतील तर फक्त एक स्माईल द्यायची त्यांच्याकडे बघून, कसे आहात, काय आहात, किंवा कोणत्या फ्लोअरवरती राहता, इतकं बोलायचं आहे. जर आपण आपल्या मुलांना शाळेमधून घेऊन आणण्यासाठी जात असू किंवा बस स्टॉपवरती सोडायला जात असू, अपार्टमेंटमध्ये खाली आपण सतत जात असू तर गेटवरती असणारे वॉचमन दादा असतात, त्यांच्याकडे बघून आपल्याला हसायचं आहे, त्यांच्याकडे आपल्याला छोटीशी चौकशी करायची आहे की तुम्ही कसे आहात, तुमची ड्युटी कशी असते, वगैरे वगैरे. त्याचबरोबर आपण जिथून दूध घेतो, किराणा घेतो, त्यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे, एक दोन वाक्य का होईना पण आपल्याला त्यांच्यासोबत संपर्क वाढवायचा आहे, संवाद साधायचा आहे. आपल्या घरामध्ये जर आपल्या मदतीसाठी ताई येत असतील तर त्यांच्यासोबत आपल्याला थोड्याशा गप्पा करायच्या आहेत. खूपच सगळं सोडून बसायचंय असा हा भागच नाहीये. अगदी जाता येता आपण एकमेकांशी बोलू शकतो, बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या विचारू शकतो, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ शकतो, त्यांच्यासोबत आपल्याला संपर्क वाढवायचा आहे म्हणजेच आपला समाज वाढवायचा आहे. आपण व्हर्च्युअली तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत संपर्कात असतोच, पण महिन्यातून एक दोन वेळा, किमान दोन वेळा आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे, गप्पा गोष्टी करायच्या आहेत. जितका आपण आपला संपर्क वाढवणार आहोत, जितका आपण प्रत्यक्ष लोकांना भेटणार आहोत, तितके आपण जास्तीत जास्त आनंदी राहणार आहोत, आपलं मानसिक आरोग्य खूप छान राहणार आहे आणि त्याचबरोबर आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ना ती सुद्धा सुधारायला सुरुवात होणार आहे. आणि हे मी सांगत नाहीये, असं संशोधनच झालेलं आहे. जी माणसं सामाजिक संपर्क ठेवून असतात ना ती जास्तीत जास्त सकारात्मक असतात. जेव्हा जेव्हा आपण घराबाहेर पडू, आपल्याला आजूबाजूला लोक दिसतील आणि जेव्हा जेव्हा आपण त्यांच्याकडे बघून हसणार आहोत त्या वेळेला आपल्याला छान वाटणार आहे. दोन दोन वाक्य आपल्याला बोलायची आहे की तुम्ही कसे आहात, तुम्ही कुठे राहता, अगदीच आपल्याला गप्पा करायच्या नाही आहेत. किंवा मी तुम्हाला असं म्हणत नाही आहे की सगळं सोडा आणि आता बोलतच बसायचं, रस्त्यावरती थांबायचं आणि बोलतच बसायचं असं नाही आहे. आणि प्रत्येकच व्यक्तीसोबत रस्त्यावर दिसणाऱ्या बोलायचं असंही नाही आहे. जिथे आपण रेग्युलरली जातो, जी लोक आपल्याला रेग्युलरली दिसतात, आता समजा आपण जर वॉकला जात असू तर वॉकिंग करताना आपल्याला काही ठराविक मंडळी रोजच्या रोज दिसतात, बरोबर, त्यांच्याकडे बघून नुसतं हसलत, चौकशी साधणारा संवाद आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला हे सगळं अवघड वाटतं पण नंतर नंतर आपल्याला ह्यामधून आनंद मिळायला लागतो. हळूहळू आपल्याला एक एक स्टेप पुढे जायचंय. बऱ्याचदा बघा, आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी मेसेजेसवरती संपर्क साधतो, बरोबर, पण लेखनामधून म्हणजे मेसेजमधून आपण जे लिहितोय ते समोरच्याकडे जात असताना आपल्याला एक्झॅक्टली कसं म्हणायचं आहे, एक्झॅक्टली आपल्याला काय म्हणायचं आहे, आपल्या भावना काय आहेत, त्या समोरच्यापर्यंत नाही पोहोचत. त्यामुळे आपल्याला हळूहळू फोनवरचा संपर्क सुद्धा वाढवायचा आहे. असं नाहीये की आपल्याला रोजच तासन तास फोनवरती गप्पा मारायच्यात. दोन मिनिटांसाठी आपण दिवसातून एखाद दुसरा फोन तर करूच शकतो, पण जेव्हा आपण लोकांशी संपर्क वाढवतो त्यावेळेला आपण कोणत्या गोष्टींवरती संवाद साधतोय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.
त्यामुळे जेव्हा आपण इतरांशी संवाद साधू त्यावेळेला त्यांच्या कामाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा किंवा किरकोळ चौकशी करायची किंवा एखाद्या विषयावरती गप्पा मारायचा प्रयत्न करायचा किंवा समोरची व्यक्ती कोणतं काम छान पद्धतीने करते, मग तुम्ही ते कसं करता, तुम्हाला त्यातून काय मिळतं, ते काम करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो, मग तुम्ही सुरुवात कुठून केली, अशा पद्धतीचा संवाद आपल्याला साधायचा आहे. जेणेकरून आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर सुद्धा पडेल आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आपण एक वेगळ्या पद्धतीचं काम करतोय, समोरचा व्यक्ती एक दुसरंच काम करतोय, पण तो त्याचं काम कोणत्या पद्धतीने करतोय हे जर आपण जाणून घेतलं तर त्या सगळ्या गोष्टी आपण कुठे ना कुठे आपलं काम करताना सुद्धा लागू करू शकतो आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. आपले संपर्क वाढत जातात, आपल्याला नवनवीन आयडियाज मिळायला लागतात आणि जसा आपला समाज वाढतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्याकडे कामाच्या संधी सुद्धा वाढू शकतात. कामाच्या संधी वाढायला लागल्या, सतत आपण सकारात्मक राहायला लागलो तर आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सकारात्मक मनाने काम करू. जे काम करायला आपल्याला अर्धा तास लागतोय कदाचित ते 20 मिनिटांमध्ये होईल, कारण आपली मानसिकता खूप छान असणार आहे, आपल्याला खूप फ्रेश वाटणार आहे आणि ह्या सगळ्यातूनच आपली आर्थिक कमाई जी आहे ती सुद्धा वाढायला सुरुवात होईल, नक्कीच वाढायला सुरुवात होईल. आपलं मन सतत प्रसन्न राहणार आहे आणि एखादं काम करण्यासाठी जर आपल्याला अर्धा तास लागेल तर नक्कीच ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होईल. खरं तर माणसाची जडणघडणच अशी झालेली आहे की आपल्या सर्वांनाच एकमेकांशी बोलायला एकमेकांच्या संपर्कात राहायला खूप आवडतं, त्यामुळे आपला मूड छान होतो, आपल्याला आनंद मिळायला लागतो, आपली जी सगळी कामं आहेत ती करण्यामध्ये आपल्याला उत्साह येतो. असं नाही आहे की प्रोफेशनल गोष्टीच आपल्या छान होऊ शकतात, आपला आर्थिक कमाई जी आहे ती वाढू शकते, आपला व्यवसाय वाढू शकतो. त्याचबरोबर जर आपण घरामध्ये देखील असलो तरी देखील घरातलं काम करण्यासाठी आपल्या स्वतःला सकारात्मक राहण्यासाठी सुद्धा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमधून सांगत असते की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत असलेल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं. असे बरेच ग्रुप्स आहेत जिथे भरपूर ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, किंवा आपण आपल्या आजूबाजूच्या लायब्ररीमध्ये जाऊन बसू शकतो किंवा मंदिरांमध्ये जाऊ शकतो, भाजी घेताना भाजीवाल्या ताईंसोबत आपण बोलू शकतो, बऱ्याच ठिकाणी आपण गप्पा गोष्टी करू शकतो. फक्त पुन्हा एकदा सांगते, गप्पा गोष्टी करत असताना त्या खूप लांबणार नाहीत आणि जर त्या लांबत असतील तर त्या कोणत्या विषयावरती होतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. भावंडांसोबत पत्ते खेळणं, शाळेतल्या जुन्या मित्रांबरोबर गप्पा टप्पा करणं कदाचित फालतूपणाचं वाटत असेल पण ते तसं नाहीये. धूम्रपानाचं व्यसन सोडल्यानंतर तुमचं आयुष्य वाढण्याची जितकी शक्यता वाढते ना तितकीच या सामाजिक संपर्कांनीही तुमचं जीवन अधिक निरोगी होण्याची शक्यता वाढते. समाजात मिळून मिसळून वागणं टाळलं तर आपण एकाकी पडतो आणि संपर्क वाढवला तर अधिक उत्साहात राहून अधिक निरोगी आपण राहतो. आपल्याला ना दिवस रात्र काम करायची सवय लागलेली असते, सवय म्हणण्यापेक्षा आपल्याला ते व्यसन झालंय आणि आपल्याला आपलं काम जर असं बाजूला ठेवून थोडे थोडे ब्रेक्स घ्यायचे आहेत. आपल्याला गटामध्ये काम करायचंय, मग ते काम कोणतंही असू देत. आता बघा, घरामध्ये जर आपण काम करत असू तर इथे गट आपण तयार करू शकत नाही, पण जे काही आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या चर्चा करायच्या त्या आपल्याला करायच्या आहेत, म्हणजे आपल्याला घरातलं काम करायला छान वाटेल. आणि जर आपण बाहेर काम करत असू तर तिथे आपल्याला गटामध्ये काम करायला सुरुवात करायची आहे. माणूस ना अशा प्रकारे उत्क्रांत झालाय की तो समूहात अधिक चांगलं काम करू शकतो आणि एकत्र जमून चांगल्या प्रकारे कल्पना विस्फोट करू शकतो. आता बघा, बऱ्याच ठिकाणी जे कोणी लीडर असेल, जे कोणी हेड असेल, तेच डिसिजन घेतात आणि त्यानुसार काम चाललं जातं, काम वाटून दिलं जातं. आपले जे काही निर्णय आहेत, आपल्या ज्या काही कल्पना आहेत त्या आपण एकांतामध्ये बसून ठरवायच्या, 4-5 आयडियाज आपण एकत्र करायच्या आणि आपल्या कलिग्स सोबत किंवा आपल्या हाताखालच्या मंडळींसोबत त्या गोष्टीची चर्चा करायची. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या कल्पना येतात आणि आपल्याला जे सुचलेलं असतं त्यामध्ये त्यावरती समोरच्या व्यक्तीला काय सुचतंय ह्याची भर पडते आणि जे काही आपण करणार असतो ते आणखी उत्तम पद्धतीने होतं. एक्झॅक्टली हीच मेथड आपण घरामध्ये सुद्धा वापरू शकतो. घरामध्ये आपल्याला एखादा बदल करायचा असेल किंवा एखादी भाजी करायची असेल
किंवा जे काही नियोजन आपण केलेलं असेल, आपल्या स्वतःच्या स्केड्यूलचं आपण काहीतरी नियोजन केलेलं असेल, किंवा स्वयंपाकघरामधल्या एखाद्या गोष्टीचं आपण नियोजन केलेलं असेल की कोणती भाजी करायची, आठवड्याभराचं आपलं स्केड्यूल स्वयंपाकाचं काय असेल, ते आपल्या आपल्या मैत्रिणींसोबत किंवा आपल्या आजूबाजूला जे कोणीही व्यक्ती ज्यांच्या आपण सतत संपर्कात येत असू त्यांच्यासोबत आपल्याला त्याची चर्चा करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यांच्याकडून देखील आणखीन आयडियाज मिळतील की समोरचा व्यक्ती कशा पद्धतीने कामांचं नियोजन करतो, मग आपण आपल्या कामांच्या नियोजनामध्ये काय बदल करू शकतो, किंवा घरामध्ये जर तुम्हाला काही सजावट करायची असेल, आता तर सणवाराचे दिवस आहेत, घरामध्ये तुम्ही काहीतरी सजावट करण्यासाठी ठरवले, मग तुमची कल्पना एक्झॅक्टली काय आहे ती तुमच्या जवळच्या मैत्रिणीसोबत किंवा तुमच्या शेजारच्या काकूंसोबत त्याची चर्चा करायची, आणि मग त्यामधून आणखीन आयडियाज आपल्याला मिळतात आणि आपण त्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या प्रत्येक कामामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आणि म्हणूनच गटामध्ये काम करणं खूप जास्त महत्वाचं आहे. समस्या कोणत्याही विषयातली असू देत, अगदी गणित, भाषा, शास्त्र, कोणतंही, किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल, अगदी कोणतीही समस्या असू देत, एकट्याने घेतलेला जो निर्णय असतो ना त्यापेक्षा कधीही गटामध्ये घेतलेला निर्णय अधिक जास्त परिणामकारक ठरतो. आपल्या मुलांचा सांभाळ करताना सुद्धा आपण बरेचसे डिसिजन्स घेतो, बरेचसे निर्णय घेतो, पण आपल्या अवतीभोवती असे कोणते लोक आहेत ज्यांना मुलं आहेत आणि ते कोणत्या पद्धतीने त्यांच्या मुलांचा सांभाळ करतायत याची सुद्धा आपण जर त्यांच्यासोबत चर्चा केली तरी देखील आपल्याला आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी बरंच नॉलेज मिळेल, बऱ्याचशा आयडियाज मिळतील. कदाचित या सगळ्यामधून आपल्याकडून ज्या काही चुका होणार असतात त्या कुठेतरी कमी होतील. एकमेकांच्या चुकांमधून, एकमेकांच्या अनुभवांमधून आपण खूप काही शिकत असतो, आपण समाजाकडून खूप काही शिकत असतो, आणि सध्या असं झालंय की आपण आपल्याच कामामध्ये, आपल्याच धुंदीमध्ये इतके व्यस्त असतो की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची चर्चा करणं किंवा एकमेकाला विचारणं की मी काय करू, कसं करू, किंवा तुमचं काम कसं चालू आहे त्याबद्दल चौकशी करणं, हे सगळं मागं पडत चाललंय. पण त्या सगळ्याची आपल्याला कुठेतरी सुरुवात करायची आहे, कारण त्याने आपल्यालाच फायदा होणार आहे. वेगवेगळ्या पुस्तकांमधून जसं आपल्याला ज्ञान मिळतं अगदी त्याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीच्या अनुभवातून सुद्धा आपल्याला भरपूर ज्ञान मिळतं, आणि आपण ना एखादी चूक करण्याआधी ती चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून काळजी घेतो आणि ती होणारी चूक जी आहे ती टळू शकते. थोडक्यात काय तर कल्पना ज्या आहेत त्या आपण एकट्याने स्वतंत्रपणे काढायच्या आणि त्याचं जे मूल्यमापन आहे, त्याचं जे सगळं विश्लेषण आपण करणार आहोत ते सगळ्यांसोबत चर्चा करून करायचं. दयाळूपणा, चांगुलपणा ही माणसाची एक वृत्ती आहे, पहिल्यापासूनच त्याला ते लाभलेलं आहे आणि आपण कुठेतरी ना या सगळ्यापासून मागे पडतोय आणि कदाचित म्हणूनच आपल्याला नकारात्मक भावना पटकन पकडतात. म्हणूनच ना दयाळूपणा, चांगुलपणा म्हणजेच काय तर जाता येता कोणाला आपली मदत होईल का, ह्या गोष्टीचा सतत विचार करत राहायचा, एकमेकाची विचारपूस करत राहायची. आपण कुठेतरी फिरायला चाललो असलो आणि तिथे आपल्याला एखादे आजी आजोबा वयस्कर कोणीतरी व्यक्ती दिसली, त्यांच्याकडे बघून बोलल्यानंतर, त्यांच्याकडे बघून हसल्यानंतर त्यांना किती छान वाटतं. आपण कुठेतरी प्रवास करत असू, आपल्या आजूबाजूला शेजारी काही मंडळी असतात किंवा काही वयस्कर मंडळी असतात, त्यांच्यासोबत बोललं, त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आपण जाणून घेतलं ना तरी देखील आपल्याला खूप छान वाटतं आणि आपल्याला ज्ञान तर मिळतंच, आपल्याला छान तर वाटतंच, पण त्याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीला सुद्धा तितकाच आनंद होतो. आणि कुठेतरी ही एक मदतच आहे ना, दयाळूपणा, दया करणं म्हणजे प्रत्येकच वेळी पैशाची मदत करणं असं होत नाही. आपण आपल्या शब्दांची देवाणघेवाण करू शकतो, स्मित हास्याची देवाणघेवाण करू शकतो आणि ह्यासाठी आपल्याला वेळ काढायचाच आहे. आपल्याला असं वाटत राहतं की आपल्याकडे वेळ नाही आहे, पण ज्या पद्धतीने आपण इंस्टाग्रामवरती वेळ घालवतोय, फेसबुकवरती वेळ घालवतोय, वेगवेगळ्या सोशल मीडियावरती आपण वेळ घालवतोय, त्यातला 30% भाग जो आहे तो आपण आपल्या आजूबाजूच्या मंडळींसोबत बोलण्यामध्ये नक्कीच घालवू शकतो. आपल्याकडे वेळ आहे, फक्त आपल्याला त्याचं मॅनेजमेंट जमत नाहीये आणि ते करायला आपल्याला शिकायचं आहे. एकमेकांशी ना दयाळूपणे वागण्याची जी वृत्ती आहे ती माणसाला मिळालेली जीवशास्त्रीय देणगी असते. दयाळूपणाची एखादी कृती आपल्या हातातून घडली तर आपलं शरीर आपल्याला बक्षीस देतं. एखादी कृती निस्वार्थपणे केली तर मेंदूमध्ये ना एंडोरफिन्स स्त्रवू लागतो.
त्यामुळे दुःखाची वेदनेची जाणीव कमी व्हायला मदत होते आणि अत्यानंदाची अनुभूती येते. भरपूर व्यायाम केल्यावर आपल्याला ज्या प्रकारे ताजतवानं वाटतं ना, अगदी तसाच उत्साह आपल्याला निस्वार्थपणे केलेल्या एखाद्या कृतीनंतर वाटतो. बघा, एक एक मिनिटांचं जे काही संभाषण आहे ते आपल्याला किती काही देऊन जाते आणि ह्या सगळ्या आनंदापासून आपण इतके दिवस वंचित होतो. आपल्याला हा सगळा आनंद आपल्या आयुष्यामध्ये आणायचाच आहे. दुसऱ्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित झालं की लक्ष केंद्रित करून काम करत असताना तुमच्या आयुष्यात ज्या ज्या चुका पुन्हा पुन्हा होत असतात त्यापासून तुमचं लक्ष विचलित होतं व विचार योग्य मार्गाकडे वळतात. जोपर्यंत दुसऱ्यासाठी निस्वार्थपणे काही करणं हे तुम्हाला अवघड वाटत नाही किंवा वेळ खाऊ वाटत नाही तोपर्यंत साध्या सुध्या दयाळूपणाच्या कृती तुमच्या मनातील ताणतणाव दूर करायला मदत करतात. किती छोटी गोष्ट आहे पण तितकीच आपल्याला सुद्धा खूप फायदा मिळवून देणारी ही गोष्ट आहे. अगदी घरातल्या घरात सुद्धा आपण या गोष्टी करू शकतो. आपण ना एकदा कामाला सुरुवात केली की स्वतःला त्यामध्ये गुरफटून टाकतो, पण आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला कोण कोण वावरतंय त्यांच्याशी आपण दिवसातून एक दोन मिनिट बोललो, आता आपल्या घरामध्ये जर वयस्कर लोक असतील किंवा जर आपलं वर्क फ्रॉम होम असेल, आपला जोडीदार आपल्या सोबत असेल, तर आधीमध्ये एका तासातून एक दोन वेळा आपण दोन मिनिटांचं संभाषण त्यांच्यासोबत नाही करू शकत का? घरामध्ये आपली मुलं असतील, मुलांचं काय चाललंय बाबा. आजकाल कसं झालंय की भरपूर मोठमोठी घरं झालेली आहेत आणि आपण ना एका रूममध्ये स्वतःला कोंडून घेतोय. बरं, ठीक आहे, प्रायव्हसी लागणारच आहे, ही काळाची गरज आहे, मी मान्य करते. पण जर आपली मुलं एका रूममध्ये बसून अभ्यास करत असतील, आपला जोडीदार एका रूममध्ये बसून काम करत असेल, तर त्या रूममध्ये जाऊन एक दोन मिनिटांसाठी एकमेकांकडे बघून हसलं, तुझं काय चाललंय, तुला काय लागणार आहे का, हे दोन विचारपुसीचे शब्द आपण त्यांच्यासोबत केले तर समोरच्यालाही छान वाटतं, आपल्यालाही छान वाटतं आणि ते जे छान वाटतं ना, तो जो हॅपी हार्मोन क्रिएट होतो ना, तो आपल्याला आपलं काम आणखीन फास्ट करण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर आपलं जे बॉन्डिंग आहे घरातल्यांसोबत ते सुद्धा उत्तम व्हायला सुरुवात होते. म्हणजे दोन मिनिटांच्या संभाषणाने, दोन वाक्यांच्या संभाषणाने इतका मोठा फायदा होत असेल तर करायला काहीच हरकत नाहीये. आणि तुम्ही आजपासून हे सगळं करणार आहात मला माहिती आहे, आणि जर करत असाल ते देखील मला कमेंट्स मध्ये सांगा. एक प्रयोग करायला काय हरकत आहे, एक दोन दिवस आपण असं वागून बघूयात, बघूयात आपल्याला कसं वाटतंय. जर आपण घराबाहेर गेलो तर ज्या ज्या लोकांना आपण रोज भेटतो, जी जी लोक आपल्याला रोज दिसतात त्यांच्यासोबत दोन मिनिटांचं संभाषण करायचं. आपल्या घरामध्ये येणाऱ्या मदतीसाठी येणाऱ्या ताई असतील, आपला जोडीदार असेल, आपली मुलं असतील, आपल्या घरामध्ये वयस्कर मंडळी असतील, किंवा आपला मित्रपरिवार जर आपल्या जवळ असेल तर त्यांना आठवड्यातून एकदा, जर लांब असेल तर महिन्यातून एक ते दोन वेळा सहज कॉफीसाठी म्हणून भेटायचं. जे दूर गावामध्ये मित्रमैत्रिणी असतील त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा कोणतंही निमित्त साधून आठवड्यातून एखादा फोन करायचा, 5 मिनिटांसाठी त्यांच्यासोबत संभाषण करायचं, त्यांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांवरती बोलायचं, नकारात्मक बोलण्यापेक्षा आनंददायी चर्चा करायला सुरुवात करायची. एक गोष्ट लक्षात ठेवायची की दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे ती फक्त पैशाचीच असू शकत नाही. बऱ्याच गोष्टीमधून आपण एकमेकांना मदत करू शकतो आणि त्या मदतीचा फायदा आपल्याला सुद्धा होतो, समोरच्याला सुद्धा होतो. एकमेकांना मदत केली तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थापलीकडे विचार करू लागता. परिणामतः पुन्हा एकदा आपल्याला निसर्गत मिळालेल्या मानव प्रवृत्ती आपल्या मनात जाग्या होतील. तुमच्यासाठी हा एक मोठा लाभ असेल. हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय, हा व्हिडिओ मी डू नथिंग या पुस्तकातल्या खरी नाती जोडा या धड्यावरती केलेला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत, मी वाचलेल्या किंवा मी अनुभवलेल्या एखाद्या नवीन छान अनुभवाबद्दल, प्रयोगाबद्दल बोलूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, संभाषण वाढवा, खरी नाती जोडायला सुरुवात करा. बाय.